हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनलमध्ये. आज आपण इथे बनवणार आहोत मटकीची उसळ. इथे मी मटकी रात्रभर भिजत घालून सकाळी या चाळणीमध्ये अशी पाणी निथळून ठेवलेली आहे. तर बघायला मस्त अशी मोड आलेले आहेत. रात्रभर मटकी भिजवायची आणि दुसऱ्या दिवशी अशी चाळणीत किंवा फडक्यामध्ये अशी गुंडाळून ठेवायची पाणी काढून, म्हणजे आपल्या मटकीला छान मोड येतात. इथे मी थोडासा बटाटा वापरणार आहे. एक बटाटा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. आता याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघा. हळद, मोहरी, जिरं, हिंग, थोडंसं गूळ. इथे मी आठवड्याचा आपला मसाला घेतलेला आहे जो आपण वाटण केलेला आहे तो. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. लाल तिखट 2 चमचे, बारीक टोमॅटो चिरून घेतलेले 1, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत असे 5 तळ, आणि कढीपत्ता. कढई गरम झालेली आहे, इथे आपण तेल टाकूया. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण जिरं मोहरी टाकून घेऊया. मोहरी, जिरं, कांदा टाकून घेऊया आणि कढीपत्ता. छान असं हलवून घ्यायचं. कांदा छान इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथे कांदा छान परतला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया. एक अर्धा चमचा हळद, थोडीशी हिंग, टोमॅटो टाकून घेऊया आणि छान परतूया. जरा आता मी याच्यामध्ये हा मसाला जो आहे आठवड्याचा तो पण टाकते, म्हणजे हा मसाला छान असा इथे एक जीव होईल. लाल तिखट आणि ते थोडासा गूळ पण टाकलेला आहे. मीठ चवीनुसार हे छान इथे हलवून घेऊन 1-5 मिनिटं मी इथे वाफ काढणार आहे आपल्या मसाल्यांना. इथे मी 1-2 मिनिटं वाफ काढते. इथे 1-2 मिनिटं झालेली आहेत. बघा मसाले छान असे परतले गेलेले आहेत. बघा मस्त आपले मसाले असे परतले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये बटाटा आणि मटकी टाकून घेऊया. मटकी छान असं परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया शिजण्यासाठी. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मटकी शिजायला थोडा वेळ लागतो, 20-25 मिनिटं शिजून देऊया. बघा 10-15 मिनिटं झालेले आहेत. भाजी छान आपली शिजत आलेली आहे. बघा किती मस्त कलर आलेला आहे भाजीला. बटाटा पण आपला शिजलेला आहे. याच्यामध्ये मस्त अशी उसळ आपली इथे तयार झालेली आहे मटकीची. बघा बटाटा पण छान शिजलेला आहे आणि मटकी पण छान इथे शिजलेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकूया.